ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, मकर संक्रांतीचं पर्व म्हणजे आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं पर्व, परिवर्तनाचं पर्व। हिंदू धर्मशास्त्रानुसार मकर संक्रांतीस दान धर्म नक्की करावा, स्नान करावं। मात्र त्याबरोबरच एक साधना अगदी प्राचीन काळापासून करण्यात येत आहे। आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी अशी ही साधना आहे। मित्रांनो, याला पंचशक्ती साधना असं म्हणतात। पंचशक्ती साधना ही कोणतीही अवघड क्रिया नाहीये, मात्र याबद्दल अनेक लोकांना माहिती नसल्याने त्यांना ही गोष्ट अवघड वाटू शकते। मित्रांनो, पंचशक्ती साधनेमध्ये पाच शक्तींची आपण पूजा करणार आहोत। यामध्ये भगवान श्री गणेश, भगवान शिवशंकर, भगवान श्री विष्णू, माता महालक्ष्मी आणि सूर्यनारायण यांची संयुक्त रूपाने आपण साधना करतो। अगदी प्राचीन धर्मग्रंथांमध्ये या पंचशक्ती साधनेचा उल्लेख आढळतो। मित्रांनो, जो व्यक्ती ही पंचशक्ती साधना करतो त्याच्या मनातील सर्व मनोकामना, सर्व इच्छा या नक्की पूर्ण होतात। अगदी वर्षभर या साधनेचं फळ त्या जातकास मिळू लागतं। मित्रांनो, या साधनेची शक्ती म्हणजे ही साधना केल्याने आपल्या कुंडलीतील ग्रह की जे आपल्याला अनुकूल नव्हते ते आपल्याला अनुकूल बनू लागतात। सर्व कार्यांमध्ये सफलता प्राप्त होते। मित्रांनो, ही साधना कशी करावयाची अगदी थोडक्यात पाहूया। पहिली गोष्ट, आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं लागेल। जर तुम्ही उशिरा उठला असाल तर काळजी करू नका, उठल्याबरोबर आपली नित्यकर्म आटोपा, स्वतःला शुद्ध बनवा आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर एक पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण अंथरायचं आहे। मित्रांनो, आपल्या देवघरासमोर आपण पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि या वस्त्रावरती 1/4 किलो उडीद डाळ आणि चावल म्हणजेच अक्षत तांदूळ यांचं एकत्रित मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे। हे एकत्रित मिश्रण मिळून 1/4 किलो व्हायला हवं। उडीद डाळ आणि चावल म्हणजेच अक्षत तांदूळ हे आपण घ्यायचे आहेत। त्यानंतर या मिश्रणाच्या 5 ढेरी म्हणजेच 5 ढीग आपण बनवणार आहोत आणि या 5 ढिगांवरती या ज्या पंचशक्ती आहेत म्हणजेच भगवान श्री गणेश की जे देवतांमध्ये सर्वप्रथम आहेत, भगवान शिवशंकर भोलेनाथ आणि भगवान विष्णू, तसंच माता महालक्ष्मी आणि भगवान सूर्यनारायण यांच्या मूर्ती असतील तर या मूर्ती या 5 ढेरींवर स्थापन करायच्या आहेत। मूर्ती नसतील तर चित्रसुद्धा चालू शकतात, तस्बीरसुद्धा चालू शकते। तस्बीर नसेल तर या देवी देवतांची यंत्रसुद्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चालू शकतात। तर अशा प्रकारे या 5 पंचशक्तींना स्थापन केल्यानंतर आपण ज्या प्रकारे देवपूजा करतो अगदी त्याप्रकारे या देवी देवतांची पूजा करायची आहे। एक दीपक दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे, सुगंधित अशा प्रकारची धूपबत्ती आपण लावायची आहे। मन एकाग्र करून मित्रांनो आपण यांना पुष्प म्हणजे फुले अर्पण करायची आहेत। नैवेद्य दाखवायचा आहे, भोग दाखवायचा आहे, आपण फळेसुद्धा अर्पण करू शकता। अक्षत म्हणजेच तांदूळ अर्पण करायचे आहेत। हे तांदूळ अर्पण करताना ते तुटलेले फुटलेले नसावेत याची काळजी घ्या। शक्य असेल तर चंदन आपण या देवी देवतांना अर्पण करायचं आहे। ज्यांना शक्य असेल त्यांच्यासाठी अजून एक गोष्ट, एक हवनकुंड आपण या ठिकाणी प्रज्वलित करायचं आहे आणि त्यामध्ये आंब्याची जी लाकडं असतात हे आंब्याची लाकडं आपण त्यांची आहुती द्यायची आहे। ही गोष्ट ज्यांना करणं शक्य नाही त्यांनी ती केली नाही तरीही चालेल। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की अशा प्रकारे ही पूजा केल्यानंतर या 5ही देवी देवतांना प्रसन्न करणारी 5 मंत्र आपण या ठिकाणी म्हणणार आहोत। आणि हे जे मंत्र आहेत यांना आपण गायत्री मंत्र असं म्हणतो। आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी, कोणत्याही फळाची प्राप्ती करण्यासाठी गायत्री मंत्रांचं फार मोठं महत्त्व मानलं जातं आणि म्हणूनच या पंचशक्ती साधनेमध्ये या 5ही देवी देवतांच्या गायत्री मंत्रांचा जप आपण करणार आहोत। सर्वप्रथम श्री गणेश गायत्री मंत्र, अगदी लक्षपूर्वक हा मंत्र ऐका। ओम तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। मित्रांनो, हे सर्वच्या सर्व मंत्र तुमच्या मोबाईलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेले आहेत, म्हणजेच या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे, वर्णन आहे केलेलं, त्यामध्ये हे सर्व मंत्र तुम्हाला वाचायला मिळतील। मित्रांनो, श्री गणेशांचा गायत्री मंत्र पुन्हा एकदा ऐका। ओम तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। दुसरा मंत्र श्री शिव गायत्री मंत्र। ओम महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये धीमहि तन्नो शिव प्रचोदयात।
श्री विष्णू गायत्री मंत्र। ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। महालक्ष्मी गायत्री मंत्र। ओम महालक्ष्मे च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। आणि सर्वात शेवटी सूर्य गायत्री मंत्र। ओम भास्कराय विद्महे महातेजाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात्। तर मित्रांनो, अशा प्रकारे या 5 गायत्री मंत्रांचा आपण जप करायचा आहे। अगदी क्रमाने हा जप आपण करायचा आहे आणि जितक्या जास्त वेळा हा जप करता येईल, जितकी आवर्तन करता येईल तितक्या वेळा आपण हा जप करायचा आहे। आणि त्यानंतर पंचज्योती घेऊन आपण या देवी देवतांची आरती करायची आहे। आणि लाडू असतील, फळे असतील, मिष्टान्न असेल, खिचडी असेल, वस्त्र असेल, जे जे आपल्याला दान करणं शक्य असेल या वस्तूंचं दान आपण सतपात्री करायचं आहे। योग्य त्या व्यक्तीला, गोरगरिबांना, गरजूंना करायचं आहे। मित्रांनो, दानधर्म हा हिंदू धर्मामध्ये फार मोठं महत्त्व ठेवतो। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही साधना ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्या शरीरातील सुप्त तत्व जागृत होतात। आपल्या ज्या काही मनोकामना आहेत या सर्व मनोकामनांची पूर्ती करण्यासाठी ही सुप्त तत्व आपल्याला मदत करतात। आपण आपल्या कुटुंबियांसमवेत ही साधना, ही पंचशक्ती साधना या मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करा। आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। याबरोबरच धन्यवाद। ओम नमो नारायणा। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, सबस्क्राईब शेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ ज्या ज्यावेळी आम्ही पोस्ट करू त्या त्यावेळी ते तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये। याबरोबरच धन्यवाद। थँक्यू।